हाय सगळ्यांना, तर तुम्ही माझा दुपारचा व्हिडिओ बघितलाय, तर तुम्ही म्हणता पाऊस आला, परत रानात तर गेला नाही मका करायला, गहू पण केला नाही, पाऊस आला होता. तर काय झालं माहिती आहे का, गव्हाची मशीन पण नाही आली, शेवटी वाट बघून बघून दमून गेल्या. आणि मका करायची मशीन पण आली नाही, शेवटी आलीच नाही. आणि आमच्या आत्याचं बसून बसून पार दमून गेला तिथं बांधाला. तू लग चालू केला काय? हो. आणि मग परत घरी आले अंधार पडताना, म्हणले असत्या इथं बांधाला बसून बसून काय जीव दमून गेला, मसनीवाला काय येईना. तर म्हणून म्हणलं मी पण नाही गेली, नाही तर तुम्ही म्हणता दुपारच्या व्हिडिओमध्ये तर म्हणला होता तुम्हाला पाऊस आलेला दाखवला, सगळं दाखवलं. पण नशीब की एवढा पाऊस नाही आला, थोडा येऊन गेला म्हणून बरं झालं. आमच्या आत्या पण आल्यात आता वांगी वाजत्यात मस्तपैकी. मटणही केलंय तुम्हाला, मटण पण दाखवती केलेलं. आणि पोर मटणाची भाजी केली बरं का, पण मी नाही केली, आमच्या अश्विनीन केली. पण आमचा अख्खाचा मसाला आहे बघा, कशी काय तरी आली आहे नादच खुळा का नाही. आणि इकडे चहा केला आमच्या आत्यांना. भाऊजी कसा झालाय वेद? भाऊजी आमचं लवकर चहा बसलं, सकाळ धरून जेवलं नव्हतं, गेलं होतं भिगवणला ते मग अशा आलं. तर मस्त पैकी घरच्या कोंबड्याचं मटण आहे, कसं लागतंय मग? एक नंबर ना. तर मग तुम्ही माणसा रेशमाताई तुम्ही काय दिसा ना, तर मी काय दिसणार नाही. आता ह्यांचाच व्हिडिओ काढती, तुम्ही दुपारी माझा व्हिडिओ बघितलाय, तुम्ही म्हणला सगळी जण म्हणला रेशमाताई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तर कसं असतं, भाऊजी जीवन गेलं आणि आता पोरं जेव्हा बसली सगळी, हा का ए कसं झालंय? छान झालंय वय बरं. सगळी जेव्हा बसले तेव्हा का मटण कसं लागतंय? छान लागतंय वय. चिव मटण भाजी अरे आत्याच्या आकाच्या मसाल्याची भाजी केली, त्याच्यामुळं छान लागते या, है का नाही? आमच्या आत्या मटण खात नाहीत ना, वर्षात माळा त्यांना, म्हणून हो का चुलीत कशी मस्त पैकी वांगी भाजतात. त्या दिवशी तुम्ही मला म्हणलं होतं ना हारात वांगी भाजल्यावर छान लागते, तर हारात पण भाजतो. पण त्या दिवशी काय झालं, लय उशीर झालता, मात्र जेव्हा द्यायचं होतं म्हणून मी त्याला तळी होती. अजून बी बार झाला काय? किरकिर का काय नसतेली? मग बार कसं होत्यात काय माहिती, लय भाजल्यामुळे तसं होत आहे काय? नाही अजून भाजायचंय तर त्याने तर बार मस्त पैकी भाकरी झाल्यात आता अशा. तर एकंदरीत कसा वाटतो व्हिडिओ सांगा. आता काही टेन्शन घेत नाही, उद्या सगळं मकच गव्हाचं उद्या होय. हा काय आता इलाज नाही त्याला, कितीही केलं तरी काय फायदा आहे का? काय नाही काय नाही, कटाळा आला ना तिथं बसून. सर्कलच होती चालली धुल वाटल, मी बसली सर्कला राखानी गरमी. आणि तिकडे टिपकाय टिपकाय लागल्या होतं, म्हणलं आता काय खरं नाही बाबा, म्हणलं आता गवत आता यांचं कामात ना. पण नशीब देवाच्या लयाने पाऊस नाही लय आला, उलीचं टिपक होऊन गेलं बरं झालं. तर आता हिथंच व्हिडिओ स्टॉप करती, लय पण नको वेळ घ्यायला. आणि कसा वाटतो ती पण सांगा. बाय बाय सगळ्यांना.